शिवजयंती उत्सवानिमित्त वरोरा येथील द्वारका नगरी मधील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती उत्सव साजरा करता येत नसल्याने बऱ्याच ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्त कमी भासणार नाही या दृष्टिकोनातून वरोरा शहरातील सेवा ग्रुपच्या युवकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन द्वारकानगरी परिसरातील हनुमान मंदिरात केलं होतं। यावेळी महाविद्यालयीन युवक आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं। या कार्यक्रमासाठी सेवा ग्रुप फाउंडेशनचे युवा अध्यक्ष निखिल मांडवकर, उपाध्यक्ष कृष्णा ढोके, वैभव ठाकरे, ऋतिक सावरकर, मोनेश भोयर, वैभव कोये, सचिन डांगे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। बघूयात काही प्रतिक्रिया। कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये रक्ताची खूप कमी झाली आहे आणि शिवजयंतीनिमित्त दरवर्षी रॅली वगैरे काढण्यात येते, त्यात बरेच फटाके वापरले जातात किंवा बाकी सगळे खर्च होतात। तर कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सेवा ग्रुप फाउंडेशनच्या मुलांनी खूप चांगला रक्तदान शिबिर घेतलं आहे आणि खर्च पण कमी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा रक्ताची गरज असते तर तेव्हा ती मिळेल। आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद पण यांना। आणि शिबिर ठेवण्याचा उद्देश म्हणजे कोणाला कधीही रक्ताची गरज पडली आणि या कोरोनाच्या याच्यात रक्ताची गरज फार भासत असल्यामुळे असंही लक्षात आलं, त्यामुळे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। त्यासाठी आम्हाला द्वारकानगरीमधील यांनी मोफत हॉलसुद्धा उपलब्ध करून दिला, त्यांचं मी धन्यवाद देतो। आणि इथे साईनाथ ब्लड बँक यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ब्लडची कधी आवश्यकता लागली ते पण आम्हाला मिळवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं।